यश मिळालं आहे, दुसरी विकेट घेण्यात भाजपला यश मिळालं आहे अशी चर्चा सुरू झाली आता, आणखी तिसरा राजीनामा घेतला जाईल असं तुम्ही म्हणताय, नेमकी आता कोणाची विकेट? नाही, यश मिळालं हा शब्द चुकीचा राहील, कारण याच्यामध्ये काही आम्हाला आनंद नाही. परंतु ज्या प्रकारचे काळे कारनामे ह्यांचे चालले आहेत त्यामुळे त्यांच्याच कर्माने ते मरणार आहेत. आज मंत्रिमंडळामध्ये किमान 6-7 जण असे आहेत की ज्यांच्या नावापुढे एखादा का ना एखादा क्राईम लागलेला आहे. कोणी एखाद्या हवालदाराला मारलं म्हणून 3 महिन्याची सक्तमजुरी शिक्षा झाली आहे. कोणी 15 वर्ष एका महिलेशी संबंध ठेवल्यामुळे त्यांच्यापासून त्या महिलेला 2 मुलं झालेली आहेत आणि ते ॲफिडेविटमध्ये दाखवलेले नाहीत. कोणाचा जावई हा ड्रग्जमध्ये जेलमध्ये आहे, अशी एक मोठी यादी आहे. आता ही आतापर्यंत आली आहे यादी. त्याविरुद्ध काही ना काही आम्ही म्हटलं, काही ना काही आंदोलन केलं. धनंजय मुंडेविषयी आम्ही आंदोलन केलं. कोणी एखाद्या कार्यकर्त्याला घरी नेऊन फिल्मी स्टाईलने मारलं, जी हायकोर्टामध्ये केस चालू आहे. ही यादी आली आहे, यादी बाहेर यायची आहे खूप अजून. आणि त्यामुळे आता तिसरा राजीनामा हा घेण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही आहे, पण कारनामे जसे झालेले आहेत की तो होईल. आणि मग एका म्हणजे जसं त्या क्रिकेटमध्ये सुरुवातीचे गडी जा आऊट होण्यामध्ये वेळ लागतो आणि नंतर मात्र लाईन लागते, त्यामुळे सुरुवातीचे गडी आऊट होण्यामध्ये वेळ लागला, आता एक लाईन लागली. भाजप पूर्ण स्वबळावर लागलं, आता कुठलीही कुबडी नको. भारतीय जनता पार्टी आपल्या एकट्याच्या ताकदीवर ह्या महाराष्ट्रामध्ये सरकार आणेल, या देशामध्ये सरकार आणेल. देशामध्ये आलं, देशामध्ये गेल्या वेळेला 272 लागतात तर 303 कमळावर आले, आता 400 येतील. हां, अनेक राज्यामध्ये स्वतःच्या ताकदीवर लागणारी वनाफ संख्या येते. इथे आम्हाला वर्षानुवर्ष जो प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम आम्ही इथं निवडणुकीत संपवणार. माननीय देवेंद्रजींनी आणि मी वारंवार ही मांडणी केली की ज्या घटकाला लॉकडाऊनमुळे आर्थिक झळ बसणार आहे, वर्षभर बसली, त्याची पहिली प्रोव्हिजन करा आणि मग लॉकडाऊन करा. त्याचा काहीही विचार न करता मिनी लॉकडाऊन करू, सेमी लॉकडाऊन करू असं म्हणत पूर्ण लॉकडाऊन केलेलं आहे. आणि याच्यामध्ये नाभिक समाज असेल, फेरीवाले असतील, घरी काम करणारे ताया असतील, हमाल असतील, हे सगळेजण भुके मरणार आहेत. आणि त्यामुळे कोरोनाने मरण्यापेक्षा आम्ही भुकेने मरू म्हणून लोक रस्त्यावर उतरणार. वर्धापन दिनाच्या निमित्ताने कोविडचं जे सावट संपूर्ण समाजावर, संपूर्ण देशावर, संपूर्ण जगावर आहे, त्या कोविडच्या सावटामध्ये सर्वसामान्य माणसाच्या बरोबर राहण्याचा, त्याला ह्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी मदत करण्याचा संकल्प आम्ही करतो. आज मोठ्या प्रमाणावर मिठाई वाटण्याच्या ऐवजी रक्तदान शिबिरांचं आयोजन झालं आहे. आत्ताच आमचे महापौर कोथरूडचं रक्तदान शिबिर सुरू होईल, त्याच्या उद्घाटनाने चालले. त्यामुळे समाजामध्ये कोविडच्या निमित्ताने जी त्रुटी लक्षात येईल, जसं रक्ताचा साठा संपत आला आहे सगळं, नवीन संकट असं आलेलं आहे की ज्यांनी व्हॅक्सिन घेतलेलं आहे त्यांना रक्तदान करता येते, त्यामुळे संख्या कमी होणार, अशा पार्श्वभूमीवर किंवा ऑक्सिजन बेड वाढवण्यासाठी कालपासून आम्ही खूप धडपड करतो आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून 600 बेडची रचना उभी करण्याचा प्रयत्न चालला आहे की ज्याच्यात 200 ऑक्सिजन बेड असतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य माणसाला मदत करणं, त्याला ह्या दुःखातून बाहेर काढण्यामध्ये त्याच्याबरोबर खांद्याला खांदा मिळून राहणं असा संकल्प आम्ही करतो बरोबरीने. 97,000 बूथवर प्रत्येकी 30 जणांची समिती, कारण एका बूथवर 30 पानं असतात, एका पानाला एक प्रमुख, अशाच्या दिशेने आम्ही चाललो. जवळजवळ 82,000 बूथवर ही स्थिती आता आली आहे. आणि वैचारिक स्पष्टता हा आगामी काळामध्ये खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्वसामान्य माणसाला कळतच नाही की नक्षलवादी का आपल्या सैनिकांवर हल्ला करतात, नक्षलवाद काय आहे, तो कसा देशविरोधी आहे, तो कसा या देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण करणार आहे. जे ही थिअरी मांडतात की ह्या देशातल्या प्रत्येक प्रॉपर्टीवर, प्रत्येक वस्तूवर, प्रत्येक सुविधेवर पहिला मुसलमानांचा अधिकार आहे, असं मांडणाऱ्यांची नेमकी थिअरी काय आहे? 500 वर्ष मुसलमानांचं राज्य होतं त्यामुळे त्यांचा क्लेम निर्माण होतो अशी त्यांची मांडणी करताना, मांडणी समोर येताना, 1200 वर्ष ह्या देशामध्ये हिंदूंचं राज्य होतं आणि त्यामुळे कोणाचा क्लेम आहे, या विषयावरसुद्धा वैचारिक स्पष्टता आली पाहिजे. मुस्लिम समाज हा ह्या देशाशी समरस झालेला समाज आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची दुही निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करू नये, ही वैचारिक स्पष्टता हा सुद्धा आजचा संकल्प आहे.